बाजारामध्ये कांदा खरेदीसाठी तुम्ही किंवा मी गेलो तर आपल्याला प्रति किलो वीस ते तीस रुपये किलोनं कांदा विकत घ्यावा लागतो मात्र यातले शेतकऱ्याच्या खिशात जातात जेमतेम एक रुपया ते पाच रुपये कारण आहे की सध्या बाजारामध्ये कांद्याचे दर प्रचंड गडगडलेत आवक वाढलीय उन्हाचा पारा चढलाय त्यामुळे कांद्याला दर मिळेल असा झालाय त्यामुळे सूर्याच्या प्रकोपामध्ये रक्ताचं पाणी करून सिंचलेला कांदा शेतकऱ्याला मात्र कवडी मोल दरात विकण्याची वेळ सध्या आली आहे तीन टन कांदे आणलेले आहेत तीन टना कांद्यामध्ये मला सहाशे रुपये भाव भेटला म्हणजे मला एकूण अठरा हजार रुपये भेटतील मार्केट फीज वगैरे काय जे असेल ते त्यांच्या नियमांना ते काढून अडत दुकानदार तो देईल ट्रान्सपोर्टिंगचा माझा खर्च जाईन एकोणचाळीसशे रुपये जातील त्याला मी लास रोट स्टेशन तिथं रहिवासी आहे तिथून एकोणचाळीसशे रुपये मला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आहे उरलेल्या सा याच्यामध्ये परत गुणीचा खर्च माझा बावीसशे साठ रुप बावीसशे साठ रुपये गुणीचा खर्च आहे सदोतीस रुपयाला एक गुणी आहे साठ तीन तीस टन कांदा तीन टन कांदा आणायला मला सा, मिनिमम साठ गोण्या लागतात साठ गोण्याचा खर्च तेवढा येतो भाव्य आणि टोटल इन अँड ॲव्हरेज जर सगळं जर हे जर बघितलं आजचं कॅल्क्युलेशन तीन टनाचं तर माझ्या हातात निव्वळ तीन रुपये किंवा साडेतीन रुपयानं पैसे हातात पडतील नेट प्रॉफिट शेतकऱ्याचा एवढा आहे आजच्या घडीला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट